ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्रामध्ये. पुढची बातमी पुण्यातून आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीनं आंदोलन सुरू केलं. केंद्र सरकारनं ओबीसी डाटा न दिल्यानंच ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप आंदोलकांचा आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे पुण्यातून आपल्या सोबत जोडले गेले. चंद्रकांत, काय तिथे सध्या परिस्थिती आहे? कशा पद्धतीनं आंदोलन सुरू आहे गिरीश बापट यांच्या घरासमोर? श्वेता, हे आता काल भाजपने आंदोलन केलं म्हणून आज त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी आंदोलन करतंय. आणि तेही कुठे? तर बापटांच्या कार्यालयासमोर. बापट पुण्याचे खासदार आहेत, आपल्याला माहिती उद्देश काय आहे. सगळ्यांचं म्हणणं असं आहे की भाजप केंद्रीय सरकार डाटा देत नाही म्हणून ओबीसीला आरक्षण मिळत नाही. संतोष, काय आरोप? पण तुम्ही काय डाटा गोळा? तुम्ही पाहताय सोमवारी माननीय उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी जो राज्य सरकारने जो अध्यादेश दिला त्या अध्यादेशाला स्थगिती दिलेली आहे. त्याच्यामुळे लाखो ओबीसींचं याच्यामध्ये नुकसान होणार आहे. आमचं म्हणणं असं होतं की केंद्र सरकारने त्या ठिकाणी त्यांच्याकडे जो असलेला एम्पिरिकल डेटा आहे तो दिला पाहिजे होता, तो त्यांनी नाही दिला. आणि राज्य सरकारने ज्या काही अटी सांगितल्या, तीन शर्ती सांगितल्या, तर त्यातल्या दोन शर्ती राज्य सरकारने कम्प्लीट केल्या. त्यामध्ये मागासवर्गीय आयोग असेल किंवा दोन गोष्टी असतील त्या केल्या. ह्याच्यामध्ये राज्य सरकारकडे आता कोरोनाचा काळ असल्यामुळे काही डेटा गोळा करता येत नाही, त्याच्यामुळे काही निर्बंध त्याच्यावरती आलेले आहेत. आणि निश्चितपणे याच्यामुळे तो डेटा गोळा करण्यास विलंब होत आहे. आमचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारने त्याच्यामध्ये तो डेटा त्यांच्याकडे जो आहे तो उपलब्ध करून दिला पाहिजे. आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत. मला सांगा, भाजप असा आरोप करते की राज्य सरकारला ओबीसीना आरक्षणच द्यायचं नाही म्हणून फक्त प्रत्यारोप सुरू आहेत, तुम्ही डेटा का गोळा करत नाही? या ठिकाणी भाजपचं कामच आहे खोटं बोल पण रेटून बोल. या उक्तीप्रमाणे आज मनोवृत्ती असणाऱ्या भाजप किंवा आरएसएसच्या नेतृत्वाखाली जे काय केंद्र सरकार या देशामध्ये आहे ते नरेंद्र मोदी सरकारची नियतच आहे की या ठिकाणी अशा प्रकारचं ओबीसीचं एससीचं एसटीचं आरक्षण काढावं. त्या दृष्टीने मनमोहन सिंग सरकारनी ज्या नाही काही इम्पेरियल डोटा गोळा केला होता तो केंद्र सरकारनी म्हणजे मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर तो डेटा लपवण्याचं काम चुका आहे. नाही, माझं म्हणणं आहे की चुका असतील तरी तो डेटा त्यांनी समोर ठेवावा. त्या चुका दुरुस्त करण्याचं कामकाज ते राज्य सरकार करेल. हा काय फक्त इम्पेरियल डेटा महाराष्ट्र राज्याचा नाही तर संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या राज्यांचा आहे. पण या ठिकाणी कुठेतरी मनुवादी जी काही वृत्ती आहे ती अशी आहे की आरएसएस आणि भाजपला एससी एसटी ओबीसीचं आरक्षण कायमचं संपवायचंय. त्या दृष्टीने जी वाटचाल झाली, आज 7.5 वर्ष झाले. जर इम्पेरियल डेटा मधला दोष दूर करण्याचं कामकाज जर नरेंद्र मोदी सरकार करत असेल याचा अर्थ त्यांची नियत साफ नाहीये. मधल्या काळात महाविकास आघाडी सरकारनी वटहुकूम काढून जे आरक्षण दिलं ते आरक्षण या म्हणजे कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या स्थगितीमुळे ते थांबलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही मान्य सुप्रीम कोर्टाचा अवमान न करता त्यांचा आदर राखतो की हा डेटा सक्तीने गोळा करण्याचं कामकाज सुप्रीम कोर्टाने करावं, तशा प्रकारचे आदेश केंद्र सरकारला द्यावे. आणि या राज्यातल्या देशात या राज्यातल्या जनतेसहित देशातल्या विविध राज्यातल्या जनतेला जे ओबीसीतून येतात, एससीतून येतात, एसटीमधून येतात त्यांना संरक्षण देण्याचं कामकाज नक्की करावं. बापटांच्याच घरासमोर आंदोलन का कार्यालयासमोर? नाही, बापट हे आमचे पुण्याचे खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत पुण्याचे. आमच्या केंद्र सरकारकडे ज्या काही मागण्या असतील ते खासदार म्हणून साहजिकच आम्ही त्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आणि म्हणून बापटांच्या घरासमोर. आता लोकसभेचं अधिवेशन चालू आहे, अजूनही संसदेमध्ये बापटांनी उलट पुढाकार घ्यावा. आमच्या पुण्यातील अनेक ओबीसी जनतेने त्यांना मतदान केले, त्याच्याकरता ठराव मांडावा आणि लोकसभेने तो ठराव पास करावा. बीजेपीचं बहुमत आहे, राष्ट्रपतींनी अधिसूचना करण्याकरता भाजपनी त्यांचे खासदार आहेत 300 पेक्षा जास्ती, त्यांनी प्रयत्न करावा, पुढाकार घ्यावा. याच ठिकाणी बुके घेऊन आम्ही बापटांच्या कार्यालयासमोर येऊ. मग राज्य सरकार का नाही डेटा बोलतो? राज्य सरकारला असं एकतर मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये एकूणच हा कोविडच्या कार्यकाळामध्ये कुठल्या प्रकारची जनगणना होऊ शकली नाही. जसं जनगणनेचं काम आहे तसं डेटा नाही का गोळा करण्याचं कामकाज चालू आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी जो डेटा मुळातच त्यावेळेस आमच्या आघाडी सरकारने दिला आहे राज्यात सत्तेत असताना आणि केंद्रात सत्तेत असताना, तो डेटा घेऊन त्याच्यामध्ये काही दोष असतील ते दोष निवारण करण्यासाठी ज्या सूचना केंद्र सरकारने कराव्यात ते दोष निवारण करण्याची तयारी आजही महाराष्ट्र सरकारची आहे. पण आम्ही दिलेला डेटा एकदा समोर जनतेसमोर ठेवा, न्यायालयासमोर ठेवा, हीच भूमिका आमची आणि एकूणच राज्य सरकारची आहे. म्हणजे आपण बघितलं श्वेता, इथं फक्त आंदोलन सुरू नाही आणि काल भाजपने केलं म्हणून राष्ट्रवादीने केलं, म्हणजे ओबीसीच्या प्रश्नावर फक्त राजकारण सुरू आहे हे जिथे खेदानं नमूद करावं लागतं. श्वेता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचं